उसका मित्रांनो लास्टचे जे व्हिडिओ झाले त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओसाठी सुट्टीनंतर परत आपण सोमवारच्या दिवशी आज आपल्यासाठी व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. दुसरा चॅप्टर जो आता पूर्णपणे आपला संपलेला आहे त्यामधला जो संकीर्ण पार्ट आहे, संकीर्ण पार्ट म्हणजे प्रॉब्लेम्सचा जो पार्ट आहे तो आपण आज चालू करणार आहोत. त्याआधी त्याचा जो पहिला प्रश्न आहे म्हणजे काय, रिकाम्या जागा भरा आणि फिल इन द ब्लँक्स, तो तुमचा तुम्हाला क्वेश्चन सोडवायचा आहे. जेवढे क्वेश्चन आहेत तेवढी सगळी क्वेश्चन ती तुम्हाला स्वतःला सोडवायची आहे. जर जितला क्वेश्चन तुम्हाला समजणार नाही तो क्वेश्चन तुम्ही मला नक्की विचारा, नक्की तुम्हाला तो सांगण्यात येईल. बरोबर. क्वेश्चन नंबर पहिला जो आहे बघा, 10 रिकाम्या जागा आहेत तर तुमचं तुम्हाला सोडवायचे आहे. प्रत्येक पॉईंटमध्ये एक एक जो आहे जरा तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर तो तुम्हाला नक्की समजणार आहे. त्यांना सेकंड क्वेश्चन बघा, राईट द फॉलोइंग नंबर्स इन पी अपॉन क्यू फॉर्म, म्हणजे पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये ती गणितं आपल्याला सोडवायची आहेत. त्या टाईपचं गणितं आपल्याला झालेली आहेत आधी. बरोबर. बघा आता त्यातलं मी क्वेश्चन फळ्यावर लिहिलेली आहेत, आता एक 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 वन बाय वन आपण बघणार आहोत. बघा क्वेश्चन सेकंड मधला पी छेद क्यू रूपात लिहायचा आहे. फर्स्ट सेकंड आणि थर्ड क्वेश्चन तिन्ही क्वेश्चन मी आता फळ्यावर लिहिलेली आहे. बरोबर. आता ह्याच्या आधी आपण 2.1 मध्ये हाच क्वेश्चन पाहिलेला आहे, अतिशय महत्वाचा आहे म्हणून मी त्यावेळी पण सांगितलेलं होतं. आता पण सांगतो की अतिशय महत्वाचे आहे. काय करायचं सोडवायचं, सर जो दिलेला आहे तो लिहायचा. आता हे जे लिहिले बघा, हे जे लिहिले 0.555 असं डॉट डॉट दोन, बरोबर. याचा अर्थ ही संख्या कशी आहे, 0.5 चा 12 आपण असं लिहू शकतोय, किंवा 0.5 असं डॉट दाखवू शकतोय. आपल्याला माहित आहे आता दिलेलं जे आहे ते एक्स बरोबर मानायचं. आता मी हे लिहिलं बरोबर, ह्याला नंबर टाकायचा एक. जे दिलेलं आहे ते इक्वेशन नंबर एक टाकायचं आहे. त्यावेळी पण सांगितलेलं होतं, आता पण सांगितलेलं होतं. 0.6 चा एक घेतला होता, 0.7 चा घेतला. आता क्वेश्चन आहे 0.5 चा. बरोबर. आता किती संख्या आहे, दशांश चिन्हांत घर किती आहे, एक घर आहे. बरोबर. पुन्हा आपण काय करतोय, मल्टीप्लाय बाय 10 म्हणजे काय, 10 ने दोन्ही बाजूला गुणू. बरोबर. आता 10 गुणल्यावर काय येणार, 10x बरोबर 10 × 0.5 याचा 12. 10 गुणाकार कसं येते आपल्याला त्यावेळी पण सांगितलेलं होतं. फक्त एक घर तिकडे घ्यायचं, तिकडचं घर फक्त लिहायचं असं, म्हणजे 5.5 त्याचा 12 इक्वेशन नंबर 2. बघा या पद्धतीने मी सांगितलेलं होतं, आठवतंय का तुम्हाला? आठवत नसेल तर आपल्या वहीच्या पानं थोडं चाळायचं आहे, आधी लिहून दिलेलं आहे त्यामध्ये ते बघायचं आहे. आता काय करतोय, 2 वजा 1 करतोय, म्हणजे इक्वेशन 2 वजा इक्वेशन 1 मराठी काय लिहिणार, समीकरण 1 वजा समीकरण 2. बघ समीकरण 1 वजा 2 ह्यातनं हे वजा करतोय म्हणजे काय येणार, 10x वजा x बरोबर काय येणार, 5.5 त्याचा 12 वजा 0.5 त्याचा 12 म्हणजे ते किती याला वजा बाकी आहे, 9x. त्यांची वजा बाकी ह्याला हे जाते, राहिलं काय फक्त 5 येतोय. समजत नसेल तर आपण परत लिहून दाखवतो तुम्हाला. बघ वजा बाकी ह्याला हे जाते, राहिले किती उत्तर 5, म्हणजे x बरोबर काय येणार, 5/9. जर भाग जात असेल तर घालवायचा आहे, आता इथं भाग जात नाही म्हणून तो मी काय केलाय आहे तसा ठेवलेला आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे फळ्यावर मी कशा पद्धतीनं सोडवलेलं आहे. बरोबर का? बरोबर. आता बघा क्वेश्चन त्यातला सेकंड काय दिलंय, ह्याच पद्धतीनं. आता काय दशांश चिन्हांत किती घर आहेत, 3 घर आहेत. बरोबर. आता याच्यामध्ये काय करायला लागत नाही, त्यामुळं जे दिले त्यामुळे मानायचं एक्स बरोबर 29.568 त्याचा 12 इक्वेशन नंबर 1.
बघा आहे काय त्याला फक्त काय करायचं इक्वेशन नंबर एक लिहायचा असतोय. आता प्रश्न घरी देत एक दोन तीन म्हणून काय करणार शंभर ने गुणू किंवा मल्टीप्लाय बाय 100 ऑन बोथ साइड. तुम्हाला ते लिहिताना दोन्ही बाजू शंभर ने गुणू दोन्ही बाजूला असं लिहा. इकडे बी म्हणायला लागतंय आणि इकडे पण म्हणायला लागतंय शंभर ने काय म्हणलंय दशांश नंतर एक दोन तीन करायचं म्हणून काय येणार शंभर एक्स बरोबर 29.568 त्याचा भाग गुणिले शंभर. आता शंभर ने म्हणल्यानंतर दशांश नंतर सर इकडे घ्यायचा नंतरचा जो रिकरिंग पार्ट आहे तो परत लिहायचा असतो म्हणजे गुणाकार तो आहे तसा येतो. बघा मी कसं लिहितो परत 29.568 मग दशांश लिहायचं परत दशांश नंतर घर आहे तो परत लिहायचं 568 त्याचा भाग क्वेश्चन नंबर दोन. हे त्याला डोकं लावून आपल्याला करायला लागतंय. आता काय करणार दोन वजा एक करायला लागते आपल्याला समीकरण दोन वजा समीकरण एक म्हणजे काय इक्वेशन टू मायनस इक्वेशन वन. आता काय झाला शंभर एक्स वजा एक्स बरोबर 29,568.568 त्याचा भाग वजा 29.568 त्याचा भाग बरोबर. तर ह्या पद्धतीनं आपल्याला त्यांची वजाबाकी करायची आहे बरोबर. आता वजाबाकी करताना दशम चिन्हाच्या खाली दशम चिन्ह आपल्याला द्यायला पाहिजे बरोबर. आता हे सायकल येतो बघा 29,568 त्याचा भाग दशांश नकारी दशांश म्हणजे त्याच्या आधीच 29,568 त्याचा भाग बरोबर. आता हे जात आहे गेलं. आता 18 9 गेले बरोबर झाले किती 9 56 6 3 गेले त्याले 3 आजच्या इथे घेतलं का नाही त्यामुळे आहे कसं 5 29 त्याने वजाबाकी त्यांची 29,549 आणि त्याची वजाबाकी 99 एक्स म्हणून एक्स बरोबर काय येणार 29,549 भागिले 99 हे झालं तुमचं फायनल उत्तर. अतिशय सोपं आहे फक्त आपल्याला काय पाहिजे अंडरस्टँडिंग पाहिजे. एक दशांश असेल तर किती दोन दशांश असतील तर किती तीन दशांश असतील तर किती ह्या पद्धतीनं आपल्याला सोडवता यायला पाहिजे बरोबर. दोन क्वेश्चन झाले बघा तर आता काय तिसरा क्वेश्चन इथं फळावर लिहितोय फळावर लिहिलेला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये काय दिले डॉट 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 करून दिले ह्याच्यावर आपल्याला कर्ज लिहिता यायला पाहिजे म्हणजे काय हे असं लिहितात बघा 9.315 असं आहे बरोबर. म्हणजे असं कसं लिहिणार मी 9.315 त्याचा भाग झालं एवढंच फक्त आहे त्यामध्ये बाकीचं जसं हे सोडवलंय त्याच पद्धतीने ते सोडवायचं आहे सोपा आहे अतिशय. आता काय करणार दिलेलं आहे ते एक्स बरोबर लिहायचं एक्स बरोबर आहे ना 9.315 त्याचा भाग इक्वेशन नंबर एक जे दिलंय ते आहे ते बघा काय लिहितो एक्स बरोबर लिहितोय इक्वेशन नंबर एक बरोबर. आता दशांश नंतर किती आहेत 1 2 3 हे नाही मोजायचे 1 2 3 कारण तो रिपीट आहे. तुम्ही इथं म्हणशीला 6 घर आहे त्या 6 आपण असं तयार करून घेतले आणि वरती काय दिले रिकरिंग म्हणजे बार दिलेला आहे बरोबर. आता काय करणार 1 2 3 म्हणून काय करणार मल्टीप्लाय बाय 100 ऑन बोथ साइड शंभर ने गुणू कशाला दोन्ही बाजूला शंभर म्हणणार काय ना बघा शंभर एक्स बरोबर 100 × 9.315 बस इथं नंतर गुणलं होतं असं इथं पहिलं गुणलंय असं काय नाही गुणाकार आहे पुढं मार्ग गुणाकार जरी केला तरी तिचं उत्तर काय आहे तेच असते. त्यामुळे मी पुढं मार्ग तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी दिलं होतं कन्फ्युजन व्हायचं नाही बरोबर. आता गुणाकार केल्यानंतर काय येणार इथं इकडचे आहे कसं 100 एक्स बरोबर गुणाकार कसं येतोय 9
9315 हा पॉइंट परत तिकडचा आहे कसं येतंय त्याच्यावरचं बघा क्वेश्चन नंबर हे काय आलं सेकंड आलं जसं ह्या साईडला सोडवले बघा त्याच साईडला आहे काही सुद्धा त्याच्यामध्ये फरक नाही बरोबर कळतंय का आता आपल्याला काय करायचं आहे समीकरण 2-1 समीकरण 2 समीकरण 1 म्हणजे काय ना इक्वेशन 2-1 एवढाच फरक आहे सेम आहे मान्य मला याच्यामध्ये बरं आता हे वजा करायचं म्हणजे काय ना 100x - x त्या साईडचं पहिल्यांदा वजाबाकी करून घेतल्यावर त्या साईडचं करता म्हणजे काय ना 9315 त्याचा बार बरोबर आता या दोघांची वजाबाकी आपल्याला करता यायला पाहिजे वजाबाकी आता कुठं या साईडला करून दाखवतो शून्य बाकी वजा 306 x बरोबर 9306 बघा वजाबाकी बरोबर आहे का आहे आता म्हणजे x बरोबर काय ना 9306/99 भाग जात असेल तर घालवा नसेल तर आहे तसं ठेवलं तरी पण ते चालतंय बरोबर का बघा एकच मिनिट तिथं काय आहे दशांश नंतर 3 घर आहेत बघा हा क्वेश्चन जो आहे तो काय झाला आता दशांश नंतर घर किती आहे हा क्वेश्चन थोडाफार चुकला आहे आता बघा काय केला आहे 315 आहे बरोबर मग काय कशाला म्हणलंय मी 100 ने म्हणलंय बरोबर पण दशांश नंतर किती आहे 2-3 म्हणजे कशाने किती गुणा पाहिजे आपल्याला बघा मल्टिप्लाय बाय 1000 करायला पाहिजे काय फरक आहे बघा तुम्ही आता ते तुमच्या तुमच्या याच्यामध्ये लिहा म्हणजे इथं किती गुणणार मी 1000 ने बरोबर 1000 ने गुणल 1000 ने गुणल्यानंतर इथं काय येणार 1000 बरोबर इथं आलं काय हे 1000 बघा 1000 त्यानंतर परत समीकरण 2-1 किती येणार हा 1000 बाकीचं काही सुद्धा चुकत नाही त्यामध्ये इथं फक्त काय येणार आहे तर 999 इथं आलं हे 999 बघा काय चुकलं होतं आपलं दशांश नंतर 3 घर होते मी काय केलं 2 घर आहेत म्हणून काय केलं 100 ने गुणलं होतं पण काय आहे ना 1000 ने गुणायला पाहिजे 1000 ने गुणल्यानंतर फक्त फरक काय होते मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही कन्फ्युजन व्हायचं नाही ओके त्या पद्धतीनं गणित आहेत पुढची जी गणित आहेत 4-5 ती पुढच्या व्हिडिओमध्ये घेतली जातील ओके परत पुढच्या व्हिडिओमध्ये मी हेच गणित अनेकदा घेतो मी तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही ओके धन्यवाद